भीती कुणाला तरी उंचीवरून जाणवते, तर कुणाला अंधाराकडून. काहींना शमशान भूमीची भीती वाटते, तर काहींना मृत्यूची. आणि अशी किती तर लोक आहेत ज्यांना भीती वाटते भूतान आणि प्रेतांपासून. ही कथा पण भीतीची आहे. जेव्हा चार मित्र मस्करीमध्ये एका अशा जागेटी जातात जिथे त्यांना जाण्याच्या बद्दल विचार पण नाही करायला हवा होता. काय होतं त्यांच्या बरोबर? काय ते आपल्या भीतीला हरवू शकतात, किंवा त्यांच्या भीतीपोटी त्यांची हत्या केली जाते? या बघूया. कॉलेजमध्ये कायम मुलं एका दुसऱ्या बरोबर गेम्स खेळत असतात. रूपम युनिव्हर्सिटीमध्ये पण चार मित्र ज्योती, प्रहलाद, गौरव आणि श्रेष्ठ क्लासमध्ये ट्रुथ आणि डेअर खेळत होते. टेबलवर एक बॉटल ठेवलेली होती. प्रहलाद त्या बॉटलला फिरवतो. ज्यावर पण ती बॉटल थांबेल तो फसून जाईल. बॉटल फिरून ज्योतीकडे थांबते. बघ ज्योती, बॉटल ही तुझ्यावर थांबली आहे. सांग आता, ट्रुथ की डेअर? ट्रुथ तर मी घेणार नाही. मला तुमच्या घाणेरड्या प्रश्नांची उत्तरं नाही द्यायची, तर आय एम गोइंग विथ डेअर. आर यू श्युअर? कारण आम्ही तुला असं काही देणार ज्याने तुला खूप पश्चाताप होईल. येस, आय एम श्युअर. प्रहलाद, श्रेष्ठ आणि गौरव ज्योतीकडून वेगळे जातात आणि डिस्कस करतात. त्यांना ज्योतीची कमजोरी माहीत होती. ज्योतीला भूतांपासून खूप भीती वाटायची. चार मित्रांमध्ये ज्योती सगळ्यात मोठी भित्री होती. तिन्ही मित्र मिळून ज्योतीला डेअर देतात. ज्योती, आज रात्री तुला एकटीला दर्शन हॉस्पिटलच्या मागच्या स्मशानामध्ये तिथे एक चक्कर मारून वापस बाहेर यावं लागेल. तुम्हाला माहीत आहे ना तिथे जाण्यास मनाई आहे. तिथे वेगवेगळ्या घटना होत असतात. आणि तुम्हाला हे पण माहीत आहे ना की मला भूतांपासून किती भीती वाटते. हीच तर ह्या खेळाची गंमत आहे. आता तू डेअर घेतली होतीस, आता तू नाही म्हणू नाही शकत. ज्योती आणि तिचे इतर तीन मित्र रात्रीच्या वेळेस दर्शन हॉस्पिटलच्या मागे बनलेल्या जुन्या शमशानात पोचतात. शमशानाच्या बाहेर नो एंट्रीचा बोर्ड लागलेला होता. तेथील हवा पण घाबरलेली होती. त्या स्मशान भूमीच्या वातावरणामध्ये चौघांना विचित्रच वाटत होत. ज्योती घाबरलेली होती. गाईस, मला तर खूप भीती वाटत आहे. एका गेमसाठी इतकं मोठं रिस्क घेणं, इथे तर जायला पण मनाई आहे. काही नाहीये, इथे तिथे जायचंय आणि हॉस्पिटलच्या मागच्या भिंतीला हात लावून वापस यायचंय. ज्योती स्मशानात आत जाते. ती भीतीने कापत होती. ती आत स्मशानात जायला लागते. हॉस्पिटल जवळ जेव्हा ती पोचते, पण तिथे तिला एक कब्र भेटते ज्याच्यावर इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं, द डॉक्टर हु इज फिअर. ज्योती ते वाचते आणि तिला मागून एक आवाज येते, माझी मदत करा, मला जेवायचं आहे, खूप भूक लागली आहे, माझ्याकडे खायला काहीच नाहीये. ज्योती खूप जास्त घाबरते, पण ती मागे वळून नाही बघत. ज्योतीला माहीत होतं की हा एक छलावा आहे. ती इतकी घाबरते की तिचे पाय तिथेच जमले आणि तो माणूस तिला परत आवाज लावतो, हे बघ माझे कपडे पूर्ण फाटलेत. ज्योती जर का मागे वळून बघितली असती तर तिचे प्राण निघून गेले असते. ए मुली, मागे वळ, मागे वळून बघ, मागे वळ. ज्योती पळायला लागते आणि हॉस्पिटलजवळ पोचते. ती हॉस्पिटलच्या भिंतीकडे बघते ज्यावर यहां नहीं आना चाहिए था तुम्हें असं लिहिलेलं होतं. ज्योतीला काहीच नाही समजत होतं. तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये आत जाण्याचा एक रस्ता दिसतो. ज्योती काहीच न विचार करता हॉस्पिटलच्या आत जाते. आत गेल्यानंतर तिला सगळीकडे रक्ताचा रंग दिसतो. जसं इथे कुणीतरी इथे खूप सगळ्या लोकांना मारून टाकलं होतं. आणि त्याच्या मधोमधी ज्योतीला एक पुस्तक दिसते. ती त्या पुस्तकाला हातामध्ये घेते आणि त्या पुस्तकाला वाचायला सुरुवात करते. पुस्तकाच्या पहिल्या पानातच लिहिलेलं होतं, डॉक्टर जो भीतीला खातो. ज्योती पुढे वाचायला सुरुवात करते. ही गोष्ट आहे 1995 ची, जेव्हा दर्शन हॉस्पिटलच्या कॅन्सर वॉर्डमध्ये
रोज लोकांची मृत्यू होत होती. त्यांची मृत्यू कॅन्सरमुळे नाही होत होती, पण कोणीतरी होता जो त्यांचा जीव घेत होता. दररोज कॅन्सर वॉर्ड मध्ये आजारी लोकांच्या बॉडीजने त्यांच्या शरीराचे काही अंग गायब मिळत होते. दर्शन हॉस्पिटलमध्ये रणजीत नावाचा एक डॉक्टर होता, ज्याचं नाव पूर्ण डॉक्टर असोसिएशनमध्ये फेमस होतं. आज त्याची 100वी कॅन्सरची सर्जरी चालत होती. एक 18 वर्षाची कॅन्सरची पीडित मुलगी ऑपरेशन रूममध्ये झोपलेली होती. तेव्हा रणजीत तिला एक प्रश्न विचारतो. तुला कशापासून सगळ्यात जास्त भीती वाटते? मला सगळ्यात जास्त भीती मरण्याची वाटते. शेवटी सगळे मरण्यापासून घाबरतात का? काय आहे आयुष्य ज्याला लोक एवढं मोठं बनवून ठेवलंय? या जगामध्ये काहीच खरं आणि खोटं असं नसतं. हे फक्त माणसाची भीती आहे ज्याने चांगलं आणि वाईट बनवलं आहे. ही भीतीच आहे जी लोकांना थांबवते रूल्स आणि रेग्युलेशन तोडण्यापासून. हे ऐकून त्या मुलगीच्या चेहऱ्यावर भीती पसरते. घाबरू नका, तुला कॅन्सरचा आजार नाहीये, तुला खर तर भीतीचा आजार आहे. मी त्याला नीट करून टाकेल. चल आता तुझे डोळे तू बंद कर. त्या मुलगीची सर्जरी फेल होते आणि तिचा मृत्यू होतो. डॉक्टर रणजीत आपल्या हातामध्ये एक कटोरी घेऊन आपल्या रूम मध्ये जातात. हॉस्पिटलची स्टाफ हे सगळं बघते. तिला हे सगळं विचित्र वाटतं. ती त्या मुलगीच्या बॉडीला बघायला जाते आणि मुलीच्या अंगावर ठेवलेला पांढरा कपडा जसंच काढते तर बघते की त्या मुलीची दोन्ही किडनीज गायब होते. ती स्टाफ पळत पळत डॉक्टर रणजीतच्या रूम मध्ये सहजच घुसते. सर सर सर, ती मुलगी. ती बघते की डॉक्टर रणजीत त्या मुलीच्या दोन्ही किडनीना काट्याच्या चमच्याने खात होता. काय झालं, एवढं का घाबरलेली आहेस? ती नर्स पळत पळत सिक्युरिटी गार्ड्सना बोलवते आणि त्यांना सगळं काही सांगते. ज्या मुलीची किडनी रणजी खात होता ती मुलगी सिक्युरिटी गार्डची मुलगी होती. दोन्ही सिक्युरिटी गार्ड्स त्याला पकडतात आणि त्याचं तोंड बंद करून हॉस्पिटलच्या मागच्या स्मशान भूमीमध्ये घेऊन येतात. सोडा मला, का मारत आहात? मी तुमच्या तर मुलीची मदतच तर केलीये. मी तिच्या भीतीला खाऊन टाकलं. मला धन्यवाद का नाही म्हणत आहेत तुम्ही? सिक्युरिटी गार्ड समजतात की हा डॉक्टर माणूस नाहीये पण एक हैवान आहे जो माणसाच्या भेसमध्ये बेधडक फिरत होता. सिक्युरिटी गार्ड्स मामला आपल्या हातामध्ये घेतात आणि त्याला जिवंतच तिथे गाडतात. गाडताना पण तो डॉक्टर एकच गोष्ट बोलत होता. मला अजून खायचंय, मला लोकांच्या भीतीला खायचं आहे, मला अजून खायचंय, मला अजून खायचंय. वर्ष निघून गेले, मौसम बदलले, पण त्याची भूक कधीच नाही मिटली. जो कोणी पण त्या स्मशान घाटेमध्ये जायचा तो कधी जिवंत परत नाही यायचा. कसं हरवणार त्याला, कसं निघणार ह्या शमशानाच्या बाहेर? हाच प्रश्न ज्योतीच्या मनात पण उठत होता. खूप वेळ झाला होता. गाईज, मला वाटतं की आम्हाला आज जाऊन तिला शोधायला हवं, खूप वेळ झाला आहे. मी पण हेच म्हणणार होतो, चला जाऊया. तिघेजण स्मशान भूमीमध्ये आत जातात आणि ज्योतीला शोधायला लागतात. ज्योती, ज्योती, आपल्या लोघांना डिवाइड व्हावं लागेल. तुम्ही दोघे तिकडे जा, मी इकडे जातो. श्रेष्ठ आणि प्रहलाद गौरव कडून वेगळं होऊन ज्योतीला शोधायला लागतात. गौरव थोडं पुढे जातो. मोठ्या स्मशान भूमीमध्ये हातात टॉर्च घेऊन तो ज्योतीला आवाज लावत होता तेव्हा त्याला मागून आवाज येते. गौरव, मी इथे आहे, तू मला शोधायला इथे आलास, हाऊ स्वीट. चारी दोस्त लहानपणी ही गोष्ट ऐकतात की स्मशान भूमीमध्ये कोणी आवाज लावलं की मागे वळून नाही बघायचं असतं. गौरव ज्योतीचे आवाज ऐकून ही गोष्ट विसरला होता. तो मागे वळून बघतो पण मागे ज्योतीच्या जाग्याटी एक खूपच विचित्र माणूस उभा होता ज्याच्या हातामध्ये सर्जरी करणाऱ्या सिझर्स होत्या. गौरव त्याला बघून खूप जास्त घाबरतो आणि जोरात ओरडतो.
आवाज तर गौरवचा आहे, चल. श्रेष्ठ आणि प्रल्हाद आवाज कडे पळायला लागतात आणि एका ठिकाणी येऊन उभे राहतात. आवाज तर इथूनच येत होती. तेव्हा श्रेष्ठाच्या चेहऱ्यावर रक्ताचे थेंब पडतात. दोघे जण जसंच वर बघतात तर त्यांना गौरवची मुंडी झाडावर लटकलेली दिसते. गौरव नाही. प्रल्हाद, ह्या स्मशानातून बाहेर निघायला हवं. मला नाही मरायचंय प्रल्हाद, मला नाही मरायचंय. तेव्हा त्यांना मागून गौरवची आवाज येते. मित्रांनो, मी मेलो नाहीये, मी बरोबर तुमच्या मागे उभा आहे. श्रेष्ठा आणि प्रल्हादचं डोकं एकदम बंद पडलेलं होतं. ती लोक मागे वळतात आणि तिथे तोच विचित्र डॉक्टर रणजीत उभे असतो. जेव्हा माहिती आहे की एक दिवस मरायचंच आहे सगळ्यांना, तर मग हे मरायची भीती कशासाठी? ही भीती लोकांच्या डोक्याची आणि शरीराची आजार पण आहे. मी भीतीचा डॉक्टर आहे, मी याला ठीक करून टाकेल. लेट मी डू अ लिटिल सर्जरी. श्रेष्ठ आणि प्रल्हाद दोघे जण मारले जातात. मागून ज्योती आपल्या हातामध्ये चेन सॉ घेऊन येते आणि रणजीतला बोलते. मागे वळ सनकी दरिंद्या. कोण आहे ज्याने मला सनकी बोललाय? रणजीत मागे वळतो आणि ज्योतीकडे हमला करण्यासाठी जातो. पण जसंच तो बघतो की ज्योतीच्या डोळ्यामध्ये जरा पण भीती नव्हती, तर तो मधीच थांबतो. काय झालं? मार मारत का नाहीयेस? मी तुझ्याशी घाबरत नाही. सायको भूत, माझा इलाज कसं करणार? कसं खाशील माझ्या भीतीला? रणजीत ज्योतीचं काहीच नाही बिघडू शकला, कारण ज्योतीच्या मनामध्ये जरा पण भीती नव्हती. रणजीत फक्त त्यांच्यावरच हमला करू शकतो जे त्याच्याशी किंवा मृत्यूशी घाबरतात. आणि ज्योती हे समजली होती. ज्योती चेन सॉ चालू करते. त्याच्या नंतर ज्योती रणजीतच्या डोळ्यामध्ये भीती बघते. ज्योती त्याला मधूनच कापून टाकते आणि आपल्या मित्रांसाठी रडायला लागते. रणजीतची गोष्ट इथे संपवून जाते. भीती एक भावना आहे. आम्हाला कायम या भीतीला ओव्हरकम करायला हवं, ना की त्याच्याहून पळायला हवं. एकदम अशा प्रकारे जसं ज्योतीने आपल्या भीतीला ओव्हरकम केलं, तेव्हा जाऊन आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. बघत रहा अशा हॉरर स्टोरीज फक्त आपल्या आणि आपल्या स्कॅरी टाउन चॅनलवर.